नमस्कार. आज महान्यूज लाईव्हच्या ऑफिसमध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री माननीय सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव माननीय सागरजी खोत यांनी भेट दिलेली आहे आणि आपण आता त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. आपले बाबा जे आंदोलकांचे म्हणजे आंदोलनातून आलेलं नेतृत्व आणि विरोधक होते आणि आता तुम्ही एकदम सत्ताधीश झालाय, तर हा जो फरक तुम्हाला एक तुम्ही तो पहिला सगळा प्रवास बाबांचा पाहिलेला आहे की शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणजे काय आणि आता एकदम तुम्ही सत्ताधीश आहात, बाबा डायरेक्ट मंत्री आहेत, तर काय फरक जाणवतो तुमच्या राहणीमानात, तुमच्या विचारात काय बदल जाणवतो? तसं जर खऱ्या अर्थानं बघितलं तर राहणीमानाचा प्रश्न जर निघाला तर तसं राहणीमानात काय आमच्या भरपूर असा बदल झालेला नाही आहे. कारण मी वैयक्तिक माझं जरी बघितलं तरी सकाळी आहे असं 6 उठणं आहे, रनिंग आहे, जे भाऊ मंत्री व्हायच्या आधी पण करायचो, व्यायाम करायचो, मुलांच्यात जातो, कुठेही आम्ही बसतो, कुणाशीही संवाद साधतो. आणि असं काही नाही की मंत्री झाले म्हणून खूप काही वेगळं चेंज आहे किंवा घरामध्ये आई असेल, आजी असतील, माझ्या वहिनी असतील, आमच्या सगळ्यांचं आहे तसंच तेच जीवन आहे, तेच चाललं आहे. फक्त आता एक झालं आहे, 100% बदल एक घडला आहे की भाऊ मंत्री झाल्यापासून घरातली सगळीच माणसं खूप त्यांच्या जीवनामध्ये बिझी झाल्यात. कारण काय की भाऊंच्यामुळे आमच्या घरी येणाऱ्यांची रहदारी आता एवढी वाढले की त्याच्यामध्ये आम्हाला लोकांचे छोटे मोठे कामं असतील त्यानिमित्तानं मला सगळीकडे लक्ष द्यावं लागतं. माणसे खूप आल्यामुळे आमच्यात तसं बघितलं तर आई असेल, माझी आजी असेल, अजून आम्ही त्याच खऱ्या अर्थानं घरी स्वयंपाक वगैरे तयार करतात किंवा तेच घरात चहा वगैरे पाहुणे आले तरी देतात. म्हणजे असा काय मोस्टली खूप मोठा बदल आमच्यात तरी त्या बाबतीत घडलेला नाही आहे. हे उत्तर आपलं खूप आश्वासक आहे. कारण शेतकऱ्यांना किंवा सामान्य माणसाला ही अपेक्षा जी आहे मंत्र्यांकडनं किंवा बदललेल्या परिस्थितीनुसार, त्याच्यात तुमचं उत्तर खरोखरच खूप जमिनीवर असणं आहे तुमचं. आणखी एक मला प्रश्न विचारावा असं वाटतो की प्रश्न सोडवण्यासाठी खूप वर्ष धडपड करायला लागलं पण तो आता सत्तेत गेल्यामुळे प्रश्न सुटायला शेतकऱ्यांची परिस्थिती बदलेल एक तरुण नेतृत्व म्हणून तुम्हाला काय वाटतंय, सोपं पडतं आहे बदललेली परिस्थिती शेतकऱ्यांची? हां, तसं जर बघितलं ना तर 100% कसं आहे की आता आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 200 आपल्या विधिमंडळाचा विचार केला, मंत्री वगैरे सगळे धरून आपण बघितलं तर टोटल 288 आमदारांचं आपलं विधिमंडळ आहे आणि त्या 288 सोडले विधान परिषदेचे 78 आमदार. मग त्या 78 आमदारांच्यामधून खऱ्या अर्थानं माझे वडील विधान परिषदेवरती क्रॉप्ट आमदार झाले, नंतर ते मंत्री झाले. पण ह्या गोष्टी थोड्याफार आहेत की थोडंसं सत्तेत नसताना आणि सत्तेत असताना, सत्तेत नसताना आपण काही गोष्टी अशा बोलतो पण सत्तेत गेल्यानंतर प्रोटोकॉल, येणाऱ्या प्रशासनाची यंत्रणा, शासकीय दबाव ह्याच्यातून काम करताना सुद्धा आम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा की शेतकऱ्यांना डोळ्यासमोर धरतो. परवा दिवशी लिटरली एक उदाहरण देतो, आम्ही घरी सगळे आम्ही मित्र नायक पिक्चर बघत बसलेलो घरात, तर त्या नायक पिक्चर मला वाटते 10-15 वर्षापूर्वीच आहे, एक दिवसाचे CM झाले आपले अनिल कपूर. पण त्या नायकमध्ये अनिल कपूरांनी त्यावेळी एक डिसिजन घेतला एक दिवसाचे CM होऊन की त्यांनी आडत बंद केली, म्हणजे का तर शेतकऱ्यांचा माल डायरेक्टली मार्केटमध्ये गेला पाहिजे. म्हणून एक शेतकरी परत ते गावाकडे जातात आणि त्यांचं एवढ्या मनापासून कौतुकानं त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करतो, त्यांच्यात ह्याच्यामध्ये जोळीमध्ये अनिल कपूरच्या शर्टाच्या जोळीमध्ये तो घाऊ देतो. शेतकऱ्यांनी म्हणतो की हा निर्णय तुम्ही घेतला म्हणून आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर भाऊ ज्या दिवशी पणनचे राज्यमंत्री झाले त्याच्या दुसऱ्या दिवशी हा भाऊंनी निर्णय घेतला की आडत बंद केली आणि डायरेक्ट शेतकऱ्यांचा माल शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचवला आणि मधला एजंट थांबवला, त्याच्यामुळे शेतकऱ्याला चांगले पैसे त्याच्या घरात आता मिळायला लागलेत. म्हणजे अशा आहेत की भरपूर ज्या निर्णय आहेत की भाऊ त्यांच्या पातळीवरती शेतकऱ्यांसाठी घेत आहेत, शेतकऱ्यांसाठी झटतायत, शेतकऱ्यांसाठीच कामं करतात आणि त्यांना शेतकऱ्यांचं तसं जर बघितलं जसं तुम्ही मगाशी बोलला 25-30 वर्ष त्यांनी आंदोलनं केल्यामुळे मग ऊसाचं असेल, दुधाचं असेल, आमचा सोयाबीन असेल, कापूस असेल, त्यामुळे एवढा मोठा दांडगा अनुभव त्या माणसाच्या पाठीमागे आहे की 100% ग्राउंड लेवलला काम करणारा नेता असल्यामुळे ग्राउंड लेवलला तो काम करून शेतकऱ्यांना जेवढ्या प्रशासनातल्या योजना आहेत तेवढ्या आम्ही तळागाळापर्यंत पोचून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न इथून पुढे तत्पर राहून करू. एकूण जो काही भाजपची गोडदौड आहे आणि प्रवास दिसतो आहे मला, त्याच्यानुसार मी आता एका भावी आमदाराशी बोलतो आहे म्हणायला हरकत नाही काय. आणि काय एकूण स्वप्न स्वतःची म्हणून एक यंग जनरेशनचा प्रतिनिधी, यंग जनरेशनचं नेतृत्व म्हणून काय स्वप्न आहे, शेवटचा माझा प्रश्न आहे. आता खरं सांगतो जर स्वप्नाचं म्हणला तर स्वप्न काय आम्ही कधी ठरवलं नव्हतं, कारण आम्ही जन्मजात 12 दारिद्र्य असणाऱ्या घरामध्ये आमचा जन्म झाला. म्हणजे माझ्यापेक्षा तरी माझ्या वडिलांनी भयानक गरिबी झेलली, आम्हाला थोडीफार ती कमी भेटली पण गरिबी आम्ही झेललेच. म्हणजे मी तसं
पाचवी ते दहावी माझं भाऊबल्लीला आश्रमशाळेत शिक्षण झालं आहे आणि लिटरली सांगतो पाचवी ते दहावी मला कधी मार्कलिस्ट पण बघायला भेटलं नाही कारण माझी वर्षाची 4,000 रुपये फी अपूर्ण असायची, ती भरायला पण आमची तेवढी ऐपत नव्हती आणि त्याच्यामुळे डोळ्यासमोर आयुष्यात कुठलं असं ध्येय नव्हतं, कधी स्वप्नसुद्धा वाटलं नव्हतं की भाऊ मंत्री होतील, मी मंत्र्याचा चिरंजीव असणार आहे. कारण ज्यावेळी भाऊंनी माढा लोकसभा लढवला त्यावेळी मला 6 महिने लोकसभा बघायसाठी 2 मतदारसंघ दिले, ते सांगोला करमाळा तिकडे मी लक्ष दिलं. पराभव झाल्यानंतर पुन्हा भाऊ मला म्हटले एक काम कर, माझं शिक्षण बीटेक झालं आहे, मला म्हटले एक काम कर ती बॅग भर आणि पुन्हा पुण्यात जाऊन एम पी एस सीचा अभ्यास कर. कारण भाऊ पडल्यानंतर परत काय, मग पुन्हा मी बॅग भरली आणि पुन्हा मी एम पी एस सीचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला निघून गेलो आणि परत मात्र मग महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले की आम्हाला सदाभाऊंना स्थान मंत्रिमंडळात द्यायचं आहे, चळवळीत त्यांचं 30 वर्ष खूप मोठं योगदान आहे. त्यांच्याबरोबर आमचे खासदार राजू शेट्टी साहेब जे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ह्या दोघांचंही तोलामोलाचं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योगदान आहे, म्हणून त्यांना भाऊंना चान्स दिल्यानंतर आम्ही ह्या गोष्टी बघायला लागलो आहे. त्यामुळं आत्ता मी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली, 45 मतांनी माझा पराभव झाला, पण कधी आयुष्यात हेसुद्धा वाटलं नव्हतं की जिल्हा परिषदसुद्धा आम्ही लढवेल किंवा मी राहील, कारण कधी माहीतच नाही की भाऊ मंत्री होणार आहे, त्यामुळे अशी स्वप्न काय नव्हती. हा आत्ता 100% आहेत कारण आता मला माझ्या वडिलांच्यामुळे एक खऱ्या अर्थाने एक चांगलं बॅकअप मिळालं आहे आणि ते बॅकअप घेऊन वडिलांच्या पदाचा वापर तळागाळातल्या गोरगरीब सर्वसामान्य माणसांना कसा होईल ह्या उद्देशानं मी सगळ्या महाराष्ट्रात गेली 2 ते 3 वर्ष फिरतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचा ह्या महाराष्ट्रात एवढा चांगला मी प्रचार केला आहे की कमीत कमी ह्या महाराष्ट्रातली मी 150 ते 200 ऑपरेशन पूर्णपणे एकदम चांगल्या हॉस्पिटलला मोफत करून दिलेत आणि होतो आहे, फायदा होतो आहे. आणि आता इथून पुढचे स्वप्न म्हणजे बघू गाडी जिथंवर चालत्या तवर चालवायची, कारण आमचं असं काही फिक्स नाही आहे की काय असा संस्था येते आणि परत राजकारण कंटिन्यू होईल माहीत नाही, पण आजच्या घडीला तरी भाऊंच्या पदाचा लोक स्थानिक लेवलला फायदा करून तळागाळात पोहोचवतो आहे. तुमच्या भावी स्वप्नांसाठी आमच्या टीमतर्फे महान्यूज लाईव्हतर्फे आपणाला खूप खूप शुभेच्छा.